नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान रहितकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. समाजातील नवदुर्गा या सदरामधील आपण ज्या मुलाखती सुरू केल्या त्यामधील एक मुलाखत आजची जी आहे ती विशेष या अर्थाने आहे की शिक्षण क्षेत्र, साहित्य क्षेत्र आणि याशिवाय इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भात एक अभिनव उपक्रम जे राबवतात अशा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या महिलेची आपण मुलाखत घेतोय. ही मुलाखत सर्वांसाठी फायद्याची असे की स्पीकिंग कोर्स कसा असतो, मुलांना संस्कार कशा पद्धतीने करायचे आणि यासोबतच प्रॉपर्टीसोबत समाधान कसं प्राप्त करायचं या सर्व गोष्टीविषयी आपण चर्चा करू. सोबतच भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर मिळणारं मानसिक समाधान कसं असते ही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आजच्या समाजातील नवदुर्ग या सत्रामधील आपल्या ज्या प्रमुख मुलाखती त्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत त्यांचं नाव आहे प्राचार्या सौ कमलताई लखुटिया. ताई खरं म्हणजे रिटायर प्राचार्य आहेत, त्या रिटायर झालेल्या आहेत, त्यांना जवळपास 15 वर्ष रिटायरमेंट होऊन त्यांना झालेली आहे. परंतु रिटायरमेंट हा शब्द सर्विसशी संबंधित जरी असला तरी उत्साह मात्र तोच आहे, शिकवण्याची जी जिद्द आहे किंवा ज्याला आपण म्हणू की आपलेपणा जो शिकवण्यामध्ये आहे तो अजूनही त्यांच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. जास्त विलंब न करता आपण त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात करू. नमस्कार ताई. नमस्कार ताई, मला हे सांगा की आता तुम्ही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहात, प्राचार्य म्हणून रिटायर झाल्या, इतक्या वर्षानंतरही सुद्धा तुम्ही शिक्षणासाठी अजूनही कार्य करता, तर मला सांगा हे सर्व जे तुम्हाला शक्य होतं यामागचं मेन कारण काय? कारण रिटायरमेंट झाल्यानंतर लोक थकतात, तुम्ही त्या बाबतीत तसं नाही आहे, तुमचं शिक्षणाचे जे कार्य ते अजूनही सुरू आहे, तर त्याचं रहस्य काय? सर, खरं म्हणजे याच्या मागचं रहस्य आहे एक माझी सुनबाई. माझी सुनबाई इतकी छान आहे, विचाराने इतकी प्रगल्भ आहे, सकारात्मक आहे की प्रत्येक कामात ती मला प्रोत्साहन देते. म्हणजे तुम्ही हे करा, कारण काम केलं नाही तर आपण म्हातारा होतो, म्हणून काम करत राहा असं माझ्या सुनबाईला मेनली वाटते. आता सुनबाईचं माझं इतकं व्यवस्थित गणित आहे की त्याच्यामुळे आम्ही दोघीही एकमेकीला रिस्पॉन्स देतो, पहिलं कारण. दुसरं कारण मात्र की बालपणापासून मी ज्या गरिबीतनं बाहेर आले तर तिथं मी ठरवलं होतं की बा मुलांना व्यवस्थित अभ्यास कसा करावा हे आपल्याला सांगायचंच आहे. कारण बाचोबाई बाचो पढो रिडिंग, ओनली रिडिंग इज नॉट अ स्टडी. मग काय असते तर यशस्वी अध्यापनाच्या ज्या पायऱ्या असतात, यशस्वी अध्ययनाच्या ज्या पायऱ्या असतात त्या जर आम्हाला समजल्या तर आमची मुलं छान शिकू शकतात. जसं वाचन, पठन, मनन, चिंतन, स्मरण, मेमोराइझिंग आणि लिहून पाहणं आणि पेपर सोडवणं या पद्धतीनं जर मुलं अभ्यास करत असतील तर ते मात्र सक्सेसफुल होतात हा माझा अनुभव आहे. अच्छा, माझा समोरचा प्रश्न तरी असा आहे तुम्हाला की तुम्ही एक प्राचार्य नात्याने सर्व सांगितलं, परंतु प्राचार्य आणि आई आई म्हणून मला हे सांगा की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये स्किल डेव्हलप करण्यासाठी, रिडिंग स्किल असेल, स्टडी करण्याची पद्धती असेल, हे सर्व डेव्हलप कसं केलं सुरुवातीला? हा, बरोबर आहे सर. तर काय असते की खरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बा घराचा स्वर्ग करण्याची किमया फक्त महिलांमध्ये असते. आता तुम्ही जे नवरात्रानिमित्त अष्टभुजा वगैरे देवीला महिलांना असं म्हणतो, आपण त्यांचं पूजनही करतो, तर खरं म्हणजे महिला मानसिकदृष्ट्या खूप प्रबल असते, फक्त तिला गरज असते प्रोत्साहन मिळण्याची. आणि ॲक्च्युली व्हॉट हॅपन, मी ज्या अमरावती जिल्ह्यात सासरी गेली तर माझ्या सासू सासरे माझ्या सासरेबाऊंना त्यावेळी वाटायचं की आपली सुनबाई बी ए शिकली म्हणजे फार मोठी कमाल आहे. सासरेबाऊ त्यावेळी मला इंग्रजी, बाबा मला इंग्रजी वाचायला द्यायचे आणि जेव्हा मी ते वाचून त्यांना ट्रान्सलेशन करून सांगायचे तर चार चौघांमध्ये सांगायचे बाबा की बाबा माझ्या सुनबाईला इंग्रजी वाचता येते. आणि त्यानंतर किंवा आपले जे लाईफ पार्टनर असतात ते जर सकारात्मक विचाराचे असेल आणि आपल्याला रिस्पॉन्स देत असतील तर नथिंग इज इम्पॉसिबल फॉर युअर वुमन, आय वुड लाईक टू से. माझा समोरचा प्रश्न आहे की तुम्ही इंग्लिश आणि बाकीच्याही अवांतर गोष्टी करत असताना सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी होत आहे, कविता लिहित आहे, व्याख्यान लिहित आहे. मी तुमच्या बायोडाटामध्ये बघितलं की ग्रामगीता या ग्रंथावर सुद्धा तुम्ही भरपूर असे व्याख्यान दिलेले आहे, तर ग्रामगीतेमधला कुठला विषय तुम्ही खास करणं व्याख्यानामध्ये मुलांसमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर मांडायचे? सर, ॲक्च्युली काय की मी आहे त्या दर्यापूर गावची, दर्यापूर तहसीलमधली येवदा या गावची, की जिथं गाडगेबाबाचं पुण्यस्थान जन्मस्थान आहे. म्हणून पहिल्यापासनं माझ्या मनावर गाडगेबाबा, रामदास स्वामीचे दोहे आणि त्यानंतर तुकाराम महाराज ह्या लोकांचं चारित्र्य मला इतकं काही आवडलेलं आहे. शिवाजी महाराज, राणा प्रताप हे तर वंदनीय आहे, ते आहेत म्हणून आपण आहोत आज, पण हेही लोक आपल्याला खूप मार्गदर्शन करतात. तर जेव्हा आम्ही ह्या लोकांचं लिटरेचर वाचतो तेव्हा मन होऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला भगवद्गीता आवडते, कारण भगवद्गीता म्हणते कर्म किए जे अफल मिलता आहे, आज नहीं तो फल मिलता है, जितनी गहरी हो खुदाई उतना मीठा जल मिलता है, जीवन के हर कठिन प्रश्न का जीवन से ही हल मिलता है. हे जे भगवद्गीता, हे जे ग्रामगीता आहे,
भगवद्गीता अध्यात्मासाठी आहे, मन शुद्धीसाठी आहे, चित्त शुद्धीसाठी आहे, आणि ग्रामगीता ही भारतातलं राज्य कसं चालावं, राज्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, गृहिणींनी, मातांनी कसं वागावं याचं उत्तर ग्रामगीतेत आहे। ग्रामगीता प्रत्येक विषयाचं अगदी साकल्याने तुकडोजी महाराजांनी वर्णन केलं। मी एक श्लोक फक्त सांगेल की मंदिरी बसवणी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुखितांशी प्रेमे पाणी पाजावे, बहुत पुण्य होय, एक हात खोदावी जमीन, हे पूजना म्हणून पूजन, परिणाम शेकडो व्याख्यान होणं अधिक त्याचा, अधिक त्याचा। त्याच्यामुळे फ्रॉम माय अर्लीहूड, बालपणापासूनच मला हे सायंटिफिक थिंकिंग खूप आवडायचं, त्याच्यामुळे मी नेहमी अध्यात्मात आपल्या भारतीय संस्कृतीत जे विज्ञान आहे ते सगळ्यांना समजावून सकते। आपली भारतीय संस्कृती मला असं वाटते की विज्ञानमय आहे, परिपूर्ण विज्ञानमय आहे, म्हणून श्रद्धा असावी आणि कर्मकांड आणि अंधश्रद्धा थोडी कमी असावी। आय वुड लाईक टू सर, तुम्ही कविताही लिहिताय, तुम्हाला सांग कविता लिहायला सुरुवात कधीपासून केली? सर जेव्हा इथं टीव्हीवर मी कवी संमेलन पाहते, स्पेशली आता रिटायरमेंट आहे, आरामशीर आम्ही रोज शनिवारी 8 वाजता कवी संमेलन पाहतो, तर त्या कवितेचं मी एक गुपित जाणून घेतलं की अगोदर शेवटचे शब्द म्हणजे यमक जुळून घ्यावे, आणि व्हेन यू आर रेडी टू हॅव युअर, ते यमक जुळले की मग तुम्हाला राईमिंग येऊन जातं, सगळे काही येऊन जातं, आणि तुमच्याजवळ विचार असतातच आणि फुरसतही पाहिजे। माझा समोरचा प्रश्न तरी असा आहे की भगवद्गीतेच्या तुम्ही 12 अध्याय पाठ केले, हे सर्व पाठ केल्यानंतर एक समाधान जे असतं ते कशा पद्धती असतं ते आमच्या श्रोत्यांना सांगा, कारण अध्यात्म आणि जीवन जे आहे त्याचा संबंध कसा असतो? खरं तर मानवी जीवन खूप मौलिक आहे, खरं म्हणजे प्रत्येकाला भगवद्गीता शाळांमध्ये शिकवल्या गेली पाहिजे, कारण सायन्स शिकायचं आहे सगळं, परंतु आपल्याला सगळ्यांना अध्यात्म जर असेल तर आजची जी रोगराई आहे, आजचे जे मनाचं बिघडलेलं स्वास्थ्य आहे, आजचं जे चित्त भ्रष्टता आहे, भ्रष्टाचार आहे समाजात, म्हणजे सामाजिक दुखणे असो की मानसिक दुखणे की पारिवारिक दुखणे, ह्या सगळ्याला एकच उपाय, ते म्हणजे भारतीय अध्यात्म। आता याच्यावरही मी रामबाण उपाय म्हणेल की भगवद्गीता, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेत आहे। मग मला हे म्हणायचं की आपलं हे अध्यात्म आहे, मग कधी मधी काय होते की महिलांना फुरसत नसते, माहिती नसते, पण आपल्या घराचा उद्धार व्हावा असं वाटतो, म्हणून महिलांनी सावध राहिलं पाहिजे की मला फक्त श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नको, कारण महिला जेव्हा समजून घेतील हे जे आमचे मनाचे श्लोक असो की भगवद्गीता असो की आमचे जे बाकीचे, त्याच्यातून तिला समजून जाईल, कबीराचे दोहे सुद्धा आपल्याला हेल्पफुल आहे, आणि तेव्हा तिला समजेल की मन चंगा तो कट होती मे गंगा, म्हणून मनशुद्धी, मनाचं प्राबल्य, मनाची शक्ती, मन सामर्थ्य वाढलं, एव्हरीथिंग इज पॉसिबल। अच्छा, माझा समोरचा प्रश्न असा की आता साहित्याचे आपण आहात, साहित्य आणि जीवनाचा कसा संबंध आहे, साहित्याचा तुम्हाला जीवन जगत असताना कसा फायदा झाला? खरं म्हणजे काय असतात सर, मनात आपले जे विचार असतात ते आपल्या शब्दाद्वारे प्रकट होतात। आता जेव्हा मी इथं मला सुनबाई आले तर मला असं वाटायला लागलं की बा हाऊ टू बिहेव विथ डॉक्टर इन लॉ, तर मग मी जसं वागावं असं मला वाटते, तर तेच विचार मी एका लेखाद्वारे मासिकाला पाठवले, त्यांना तो लेख आवडून गेला, कारण मला इथं हे पण आवडलं की मी जेव्हा सुनबाई होते तेव्हा माझ्या सासूबाई माझ्याशी खूप छान वागायच्या, आणि मग मला ते समजलं की बा मग मी पण, आता उदाहरण देऊन सांगते की मी चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ खात नव्हते, मग माझ्या सासूबाई आमचं 15-20 लोकांचं कुटुंब असताना माझ्यासाठी तुरीच्या डाळीचं पुरण बनवायचं, आणि मग मला कमाल वाटायची इतक्या धुमाट नाही नाही तुम्ही तो खा नाही आहे वगैरे असं म्हणून ते मला खाऊ घालायच्याच, खूप जीव होता। मग इथं मी आल्यावर माझी सुनबाई, आता आम्ही इथं गुळाची पुरणपोळी करतो, कारण गुळ, चणा डाळ आणि गहू याचं मिश्रण म्हणजे पुरणपोळी सर्वोत्तम असते, टॉनिकेज असते, तर हे टॉनिक म्हणून आम्ही गुळाची पुरणपोळी करतो, पण माझ्या सुनबाईला गुळाची पुरणपोळी आवडत नाही, मग मला मिळालेलं प्रेम मी द्विगुणित करून, शतगुणित करून माझ्या सुनबाईला का देऊ नये, म्हणजे द्यावंच, असं हे साहित्य असते। जेव्हा मी समाजातल्या अंधश्रद्धा पाहतो तेव्हा मला नेहमी वाटते की बा आपण मन चंगा तो कट होते, मनाचं सामर्थ्य वाढवायचं। आता जेव्हा विद्यार्थी ट्युशनला जातात हे करतात तेव्हा मला हे सांगावं असं वाटतं किंवा शाळांमध्ये मी हे सांगते पण हाऊ टू स्टडी सक्सेसफुली, तर अशा पद्धतीनं, आणि मानवी जीवन इतकं अमोल आहे तर हे सांगण्यासाठी मग मी लेख लिहिला की बा ही जिंदगी ना मिलेगी दोबारा, खूप छान जगलं पाहिजे, खूप आनंदानं जगलं पाहिजे, खूप वर्कफुली जगलं पाहिजे, आणि जेव्हा आम्ही आनंदाने जगतो जीवन किंवा नाते रिश्ते हे जे असतात हे जर सांभाळलं, कारण म्हणतात ना घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती, अर्थालाही अर्थ असावा नकोच नुसती नाणी, अश्रूंनाही मोल असावे नकोच नुसते पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन अगणित शक्ती, आणि आकाशी जरी झेप घेत असे उंबरठ्यावर भक्ती,
मी अशी शिकवण माझ्या मुलांना दिली. खरं म्हणजे मी अपडाऊन करायची, सकाळचं कॉलेज होतं, पण तुम्ही मुलांना मुलांचे मित्र बनले, मुलांना समजावलं की बा आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं, व्हॉट टू डू नॉट टू डू, हे जर तुमच्या मुलांना यायला लागलं तर ते बरोबर समजून घेतात की आपण काय केलं पाहिजे. मुलांना घरची पूर्ण परिस्थितीची, नातेवाईकांची कल्पना दिली पाहिजे आणि मग मुलं शिकतात. माझी तिन्ही मुलं मेरिट आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहे, आणि खास म्हणजे स्कॉलरशिप मिळाली त्यांना, म्हणजे कुठलाही खर्च न होता माझी मुलं डॉक्टर बनली. आज माझी जी मोठी मुलगी आहे जी ऑस्ट्रेलियाला होती, तिथं तिने कितीतरी क्लासेस वगैरे शिकली, आज ती हैदराबादला आहे. नागपूरला असलेली मुलगी माझी बोर्डात फर्स्ट आणि गोल्ड मेडलिस्ट वगैरे आहे. हा मुलगा शरद दखोटे आता आपल्या ओळखीचाच आहे, आणि माझी सुनबाई तो करोडो मेलिक आहे. बस म्हणून हे साहित्यात आलं पाहिजे, नुसतं सांगायचं नाही आहे. व्हेन यू रीड, व्हेन यू ऑब्झर्व ऑल दीज अँड यू रीड इन युअर नोट, ॲट द टाइम पीपल विल रीड इट अँड दे विल अंडरस्टँड नेमकं कसं वागायचं. आता स्वयंपाकघराची रोगाची सुरुवात आणि शेवट, रोगाची सुरुवात आणि शेवट स्वयंपाकघरात होते, हे तुम्ही असं सांगितल्यापेक्षा जर आर्टिकलमधलं लोकांना दिलं किती बरं वाटेल. या ठिकाणी आदरणीय लखोटिया मॅडमनी आपल्याला त्यांचं अमूल्य मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनामधून साहित्य आलं, मार्गदर्शनामधून आपण त्याला म्हणता येईल की समाजामध्ये कशा पद्धतीने वागायचं, कुटुंबामध्ये कशा पद्धतीने वागायचं आणि समाधाने जीवन कसं जगायचं याची इत्यंभूत माहिती थोडक्यात पण सविस्तरपणे ताईंनी आपल्याला दिली. ताईंनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई. शेवटी जाता जाता एवढंच मी म्हणेल की वी मस्ट बी ग्रेटफुल टू द गॉड हु हॅज गिव्हन द ग्लोरियस लाईफ. We must be grateful to the nature who has given a lot of gifts. We must be grateful to our family members who has given the heavenly life. Manje aapun saglyanshi khoop grateful jar vaglo tar manvi jivan amol asel. Dhanyavad sir. Khoop khoop dhanyavad.